नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाळ्यावर सुरुवात झालेली आहे वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे येत्या काही तासातच आज मध्यरात्री तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाच ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस शकत आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री पहाटे तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाचव गोष्ट रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरुवातीला जाणून घेऊया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पोंडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील मात्र सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्रीच्या दरम्यान आहे आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑगस्ट रोजी बघितला असता जोरदार पाऊस सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑगस्ट रोजी आहे दुपारनंतर जोर जास्त राहील आणि रत्नागिरीमध्ये राजापूर रत्नागिरी साखरपा जोरदार पावसाची शक्यता आहे माखजन कोयना पाटण चिपळूणगुआर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय आणि याच भागामध्ये आज रात्री मध्यरात्री बघितलं असता बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज रात्री आणि मध्यरात्री आहे तर या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा जोर आणखीच वाढत आहे खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये पाचव गोष्ट रोजी आहे तसेच रोहा लवासा रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेनशरावली खोपोली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या भागामध्ये आज रात्री मध्यरात्री बघितलं असता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पावसाचा जोर वाढलेला आहे मध्यरात्री देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे मुंबईकडे देखील पावसाचा जोर जास्त राहील मुंबई नवी मुंबई ठाणे हा जो काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकता मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर नेरळ खोपोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावस शक्यता रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते येत्या काही तासातच तसेच पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघितला असता पाच ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस शक्यता आहे पावसात जोर जास्त राहील मुंबईकडे जोर कमी राहील मात्र नवी मुंबई ठाणे उल्हासनगर नेरळ हा जो काही परिसर आहे शहापूर या सर्व परिसरामध्ये पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसे तसेच पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे वाडा जोहार डहाणू पालघर पूर्व भागाकडे जोर जास्त राहील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशी असून आज मध्यरात्री बघितला असता हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय पालघर मानवर गोधमाल सपाले या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील मध्यरात्रीच्या दरम्यान आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आपल्याला तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार पावसाची शक्यता आहे पावस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी कोडाली काठोल नरखेड सावनेर नागपूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील या ठिकाणी पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघू शकतो भंडारा जिल्ह्याकडे या ठिकाणी नागपूर जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर कमी राहील पुढील चोवीस तासामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितला असता भंडारा मौदा तसेच उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोथंगाव अडियल हा जो काही परिसर आहे या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑगस्ट रोजी बघितला असता हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर कमी बघायला मिळू शकतो आहे आणि याच ठिकाणी आज रात्री मध्यरात्री भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो उमरेड खरगाव भिवापूर पवनी हंगा या ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तसेच गोंदियाकडे बघितला असता गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज रात्री मध्यरात्री पाऊस जोर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता गोंदिया वारासिवनी बालाघाट लांजी साकोली देवरी डोंगरगड राजनंदगाव आसपासच्या काही परिसरांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता गोंदिया तसा आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाच रोजी बघितलं असता हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि रात्रीच्या दरम्यान मात्र पाऊस जोर जबरदस्त वाढण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑगस्टच्या रात्रीच्या दरम्यान मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोर गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे तर मित्रांनो गडचिलीकडे बघितलं असता गडचिली जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी राहतील तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो आहे आज रात्री मध्यरात्री गडचुलीच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरीं सरींची शक्यता आज रात्री मध्यरात्री आहे चंद्रपूरकडे जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता आज रात्री मध्यरात्री आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते तसेच पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाऊस जोर जबरदस्त वाढत आहे काही भागांमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पहाटेच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील राजोरा चंद्रपूर भद्रवती हाजो काई चंद्रपूर जो हा जो काही परिसर आहे जबरदस्त जोरदार पाऊस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि हाच जो पाऊस आहे तो गडचुलीकडे देखील पहाटेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आरमोरी गडचुली मुरुमगाव चामोर्शी मुलचेरा हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये गडचुली जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच यवतमाळकडे बघितलं असतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पांढरकवडा रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ बाबुळगाव फलेगाव हा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता पहाटेच्या दरम्यान आहे तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाच ऑगस्ट रोजी या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिमेला काही भागांमध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त राहील आणि आज रात्री मध्यरात्री मात्र वर्धा जिल्ह्याकडे जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे वर्धा तुळजापूर हिंगणघाट हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये अमरावती मोजरी आष्टी आर्वी चांदूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र आज रात्री मध्यरात्री जोरदार पाऊस शक्यता आहे पाऊस जोर जास्तच वाढत आहे तसेच या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जास्त ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपाचा राहील मात्र रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढण्याची शक्यता आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पहाटेच्या दरम्यान मात्र जोरदार पाऊस रात्री आणि मध्यरात्री जोरदार पाऊस शक्यता अमरावती जिल्ह्यामध्ये आहे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे अकोलाकडे बघितलं असता अकोलामध्ये मूर्तिजापूर आणि दर्यापूर या भागामध्ये जोरदार पावसाची आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान आहे बाकी भागाकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील मात्र या ठिकाणी पूर्व भागकडे जोरदारला जास्तच बघायला मिळू शकतो आहे आणि पुढील शिकलं असता हलक्या मध्यम शक्यता जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि दुपारनंतर मात्र जोर जास्त वाढत आहे अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे वाशिममध्ये मात्र पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑगस्ट रोजी या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे वाशिम मंगळूरपीर कारणजा खेडा रिठाळ रिसोद या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आणि या भागामध्ये आज रात्री मध्यरात्री बघितलं असता जोरदार पाऊस शक्यता वाशिम जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि बुलढाणाकडे बघितलं असता बुलढाणा मोटाला मालकापूर खामगाव सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आज रात्री मध्यरात्री आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये बुलढाणामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये की दुपारनंतर पावसा जोर वाढता ही जोरदार पाऊस बुलढाणा मोटाला मलकापूर खामगाव या परिसरामध्ये तर पश्चिमेला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून दक्षिण भागाकडे जोर जास्त भागा। बघायला मिळू शकतोय जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आणि याच भागामध्ये आज रात्री मध्यरात्री हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे आज रात्री मध्यरात्री पाऊस जोर थोडा मध्यम स्वरूपाचा राहील काही ठिकाणी जोरदार होऊ शकतोय धुळे साखरी हा जो काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसं शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे चिमटाणी दोंडायचा शिरपूर सिंदखेडा या ठिकाणी देखील जोरदार होऊ शकतो आहे नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी नावपूर्वी सरवाडी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आज रात्री आणि मध्यरात्री आहे पुढील चोवीस तासामध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच नाशिक जिल्ह्याकडे मात्र जबरदस्त पावस जोर वाढत आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे आज रात्री मध्यरात्री बघितला असता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील तसेच पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता पाच ऑगस्ट रोजी या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे त्र्यंबक इगतपुरी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता आहे नाशिक निफाड येवला तसेच सिन्नर कोपरगाव आसपासच्या काही परिसरांमध्ये मनमाडे येवला या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होणे शक्यता आहे जोरदार पाऊस सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान देखील पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असता जवळपास संपूर्ण जिल्हाभर पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तुरळक ते कंडकपुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे आज रात्री मध्यरात्री अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा रिमझिम पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे पावसा जोर जास्त राहील काळा राळेगाव तसेच शेवगाव हा जो काही परिसर आहे बिळ बगूर पाथडी या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान तसेच पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावस शक्यता आज रात्री आणि मध्यरात्री आहे पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पावस शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आहे पाऊस जोर जास्तच वाढत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाचो गोष्ट जी तसेच साताराकडे बघितलं असता सातारा जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस जोर जरात जास्त राहील मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि आज रात्री मध्यरात्री साताराकडे हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सातारामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे सोलापूरकडे आज रात्री मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ तर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील मध्यरात्री जोर थोडा कमी होत आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये मात्र दुपारनंतर पावसाचा जोर जरा जास्तच वाढत आहे पंढरपूर माहोळी चेलगाव सोलापूर अक्कलकोट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आहे तसेच या ठिकाणी सांगली आणि कोल्हापूरकडे या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे विजांचा गडगडाट गर फार काही नाही मात्र जोरदार पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतोय कोल्हापूरच्या देखील उत्तर भागाकडे जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये पाचवं ऑगस्ट जी आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आज रात्री मध्यरात्रीतच पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे औरंगाबाद जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शिकता पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑगस्टच्या दुपारनंतर आहे जोरदार पाऊस आणि आज रात्री मध्यरात्री और औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागा जालनाकडे जोर जास्त राहील आज रात्री मध्यरात्री जबरदस्त मुसळधार पाऊस ठिकाणी ढकपुटीसारखा देखील होऊ शकतोय औरंगाबादकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत असून धरमक्षेत्राकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना आंबड पातूर आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये जबरदस्त जोरदार उत्तरेला मध्यम स्वरूपात राहील मात्र दक्षिण भागाकडे अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीडमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीच्या दरम्यान आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच ऑगस्ट रोजी बघितलं असता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पाऊस जोरदारात जास्तच बघायला मिळू शकतोय गेवराई माजलगाव बीड आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये तसेच पुढील चोवीस तासामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दे देखील पावसा जोर जरा जास्तच वाढत आहे धाराशिव उस्मानाबादमध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर थोडा वाढत आहे उस्मानाबादमध्ये दे देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि याच भागामध्ये आज रात्री मध्यरात्री बघितला असता मध्यरात्रीच्या दरम्यान देखील उस्मानाबादमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान आहे लातूर जिल्ह्यामध्ये बघितला असता आज रात्री मध्यरात्री लातूर औसा निलंगा पाल उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आज रात्री मध्यरात्री आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता लातूर जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये देखील ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे परभणीकडे परभणीकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे झरी बोरी जंतूर सैलू पाथरी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे आणि परभणीच्या आज रात्री मध्यरात्री बघितला असता परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस असता मध्यरात्रीच्या दरम्यान आहे जोर जरा वाढतच आहे या ठिकाणी तिकन तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो इतर पाऊस जोर जास्त राहील बीड तसेच परभणी नांदेड वागाळा या जिल्ह्यांमध्ये जोर जास्त राहील नांदेड जिल्ह्याकडे बघितलं असता नांदेड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री जोरदार पाऊस तुरळक ठिकाण ढगपुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे जोरजरा जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाच ऑगस्ट रोजी या ठिकाणी बघितलं असता पाच ऑगस्ट रोजी देखील जोरदार पाऊस अशी शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतोय हिंगोलीमध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जरा वाढत आहे जोरदार पाऊस सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत अणुदहा जो सर्व काही सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये आज रात्री मध्यरात्री बघितलं असता जोरदार पाऊसच बघायला मिळू शकतो तुळकांडपुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता देखील आज रात्री आणि मध्यरात्री हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे तर मित्रांनो एकंदरीत बघितला असता मराठवाड्यामध्ये आज पहाट रात्री मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान जोरदारात जास्त बघायला मिळू शकतो आहे औरंगाबादच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस तसेच बीडकडे देखील जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्री आहे बीड उस्मानाबाद लातूर परभणी नांदेड हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज मध्यरात्रीच्या दरम्यान आणि पहाटेच्या दरम्यान आहे पुढील चोवीस तासामध्ये देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र